कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। राज्य महिला आयोग हा महाराष्ट्रात कुटुंब जोडण्याचं काम करतो असं प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी केलं आहे। त्या पाथर्डी पंचायत समितीच्या वतीनं महिलांसाठी योजने अंतर्गत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं, त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं। आज आम्ही पाथर्डीमध्ये प्रज्वला योजनेचा शुभारंभ केलेला। या प्रज्वला योजनेच्या अंतर्गत आज आम्ही महिलांचं कायदेविषय, त्याचसोबत सामाजिक योजना आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या बाबतीमध्ये प्रशिक्षण केलेलं आहे। मला आनंद आहे की आज अतिशय चांगल्या संख्येनं महिलांची उपस्थिती। हे जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण महिलांना सक्षम होण्याकरता, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्याकरता आणि प्रत्यक्षामध्ये चांगल्या पद्धतीने माहिती घेऊन आपल्या पायावर उभं राहण्याकरता उत्तमपणे मदत करू शकेल। मला खात्री आहे की राज्यामधल्या आमच्या सगळ्या बचत गटांच्या ज्या महिला आहेत या सगळ्या आता प्रज्वलित होतील आणि आपल्या पायावर उभं राहण्याकरता उत्तम प्रकारे प्रशिक्षण। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे या होत्या। व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला खेडकर, सदस्य मनीषा वायकर, जिल्हा परिषद सदस्य संध्याताई आठरे, लीलावती शिरसाट, काशीबाई गोलार, मंगल कोकाटे, सविता दौंड, हिरा माळवे आदी महिला यावेळी उपस्थित होत्या। प्रारंभी दीप प्रज्वलनानंतर प्रास्ताविक गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी केलं। आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितलं की लागवड व फळझाडे लावणे, सुकन्या योजना आणि राज्य महिला आयोगाच्या कामकाजाची माहिती त्यांनी यावेळी सांगितली। महिला आयोगाचं काम काय असतं, महिलांसाठी त्यांची काय भूमिका असते, महिलांच्या पाठीशीला भक्कम कशा उभं राहणार यासाठी अनेक कायदे त्यांनी केले आणि शासनाला त्यामध्ये भाग पाडलेले आहे। म्हणून ताईच्या माध्यमातून एक खूप मोठी चळवळ या राज्यामध्ये आणि देशामध्ये उभी राहायला मिळतील। पहिली खरंतर आपल्याच महाराष्ट्रातल्या आपल्या शहरातल्या औरंगाबादच्या असल्यामुळे एक विशेष प्रकारचा स्नेहभाव त्यांच्या बाबतीत आहे। हे करत असताना विशेष त्याची जी भूमिका आहे की आपल्या महिला भगिनी आज सक्षम झाल्या पाहिजे, आज त्या घरातून बाहेर पडल्यानंतर शेवटी कुटुंब चालवत असताना पुरुषांच्या बरोबर महिलांचे तेवढं मोठं योगदान असतं। फक्त आपल्याला घरीच आपल्याला काम नाही करायचं तर आज बचत गटाच्या माध्यमातून महिलांना बँकेचे व्यवहार करायला लागले, जगभरात काय चाललं ते कळलं। त्यांच्या विजया राहटकर यांनी महिला सक्षमीकरण, कायदे, गायन, पुस्तके वाटप, आयुष्यमान भारत या योजनांची माहिती सांगून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या प्रमाणपत्राचे वितरण देखील यावेळी त्यांनी केलं। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती असलकर यांनी तर आभार संध्याताई आठरे यांनी मानले। यावेळी सुनीता घुले, विजया दहीफळे, सुभाष केकान, मीना धनवटे यांच्यासह पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या। प्रतिनिधी सुनील नजन, कॉमन न्यूज मराठी, अहमद।